हॅलो स्टुडंट्स, आज आपली तशी व्हर्च्युअल भेट खूप दिवसानंतरच होती आहे, कारण की मध्ये 6 महिने, जवळपास 6 महिन्यानंतरच आपण भेटत असू. मध्ये 6 महिने कोरोनामुळे आम्हालाही लेक्चर्स ऑनलाईन घ्यावे लागले, त्यामुळं आपली भेट होणं खूप रेअर झालं. मग आज नवीन वर्षाच्या निमित्तानं म्हटलं आज तुमच्याशी बोलावं. पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जे काही संकल्प केले असतील तुमच्या नवीन वर्षाचे, ते पूर्ण होत. आज मला हे भेटायचं रिझन हे की मला खूप दिवसापासून, म्हणजे आता व्हर्च्युअलीच मुलं आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात, आम्हालाही वाटतं मुलांना ऑफलाईन भेटावं, पण ते आता शक्य नाही. थोड्या दिवसातच होईल ते शक्य. आम्ही त्या म्हणजे वाट बघतो आहे कधी सगळं म्हणजे आधीसारखं रेग्युलर चालू होईल आणि आम्ही तुमच्याबरोबर कधी तुमच्यासमोरासमोर तुमच्याबरोबर कधी भेटू. पण खूप मुलांचे डाऊट्स आहेत की आता TY मुलं पासआउट होत आहेत, किंवा आता ज्यांनी MCSला ॲडमिशन घेतलं आहेत, पण त्यांना वेगळं काहीतरी शिकायचं आहे, वेगळं काहीतरी करायचं आहे, मग काय करता येईल? तर आता सध्या बूममध्ये असणारा सब्जेक्ट म्हणजे डेटा ॲनालिसिस, डेटा सायन्स, मशीन लर्निंग. मग आम्हाला मशीन लर्निंग करायचं आहे, मग काय करायचं? असा पहिला प्रश्न सगळ्यांचा. मग काय केलं पाहिजे, काय करू? म्हणजे डायरेक्ट ते मशीन लर्निंग म्हणजे डीप लर्निंग शिकायला सुरुवात करायची आहे का, कॉमर्स स्टॅटिस्टिक्स आधी शिकलं पाहिजे का, का आधी कुठली लँग्वेज शिकली पाहिजे? हे असे बरेच प्रश्न मुलांच्या मनात असतात. त्यामुळं म्हटलं आज आपण डेटा सायन्स किंवा त्यासाठी लागणाऱ्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, कुठली लँग्वेज लागते, हे तुमच्याशी बोलूयात. तर बेसिक स्टॅटिस्टिक्सचा तुम्हाला बेसिक पार्ट यायला हवाच आहे, आणि तो काही अवघड नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला स्टॅटिस्टिक येत नसेल तर अगदी घाबरायची गरज नाही. बेसिक काही कन्सेप्ट्स असतात की त्या तुम्ही त्या फ्लोमध्ये गेला की त्या तुम्ही हळूहळू शिकू शकता. पण आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डेटा सायन्सला जायचं आहे किंवा मशीन लर्निंगला जायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला लँग्वेज येणं महत्त्वाचं आहे. तर डेटा सायन्ससाठी यूज होणारी लँग्वेज म्हणजे पायथॉन किंवा आर, पण आरपेक्षा पण जास्त प्रेफर केली जाते लँग्वेज ती म्हणजे पायथॉन. का? कारण की पायथॉनमध्ये तुम्हाला खूप ह्यूज लायब्ररीज प्रोव्हाइड होतात, नम पाय, साय पाय, ह्या वेगवेगळ्या लायब्ररीज प्रोव्हाइड होतात, त्यामुळे तुम्हाला डेटा ॲनालिसिस करणं इझी जातं. मग जर तुम्हाला डेटा ॲनालिसिसला मध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, मशीन लर्निंगमध्ये करिअर करायचं असेल, म्हणजे डेटा सायन्सचा हा वेगवेगळ्या पार्ट, म्हणजे वेगवेगळ्या आपण म्हणू सब ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही पायथॉन आता शिकायला घ्या. मग पायथॉन शिका, आर शिका, तुम्हाला जी लँग्वेज हवी ती पण प्रेफर होती ती म्हणजे पायथॉन. दुसरा मुलांचा प्रश्न हा की मी आता स्टॅटिस्टिक्समध्ये मी BSc केले, किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये MSc केले, मी मॅथ्समध्ये BSc केले, बायोलॉजीमध्ये केले, पण मला डेटा सायन्सला यायचं आहे, येणं पॉसिबल आहे का? तर हो, तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल तरी तुम्हाला डेटा सायन्सला येणं पॉसिबल आहे. म्हणजे नॉन प्रो फक्त कॉम्प्युटरच्या ज्यांना बॅकग्राऊंड आहे त्यांनीच डेटा सायन्समध्ये येऊन त्यांना अपॉर्च्युनिटीज आहेत असं नाही. तुम्ही स्टॅटिस्टिक्सचे असाल तरी तुम्हाला डेटा सायन्सला अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही नॉन प्रोग्रामिंग बॅकग्राऊंडचे असाल तरी तुम्ही डेटा सायन्सला तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. फक्त एवढंच की तुम्हाला जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती तुम्हाला आधी प्रोग्रामिंग लँग्वेज शिका, पायथॉन, आर, कुठलीही. एकदा तुम्हाला पायथॉन, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज कळली की तुम्ही सहज ह्या डेटा सायन्सला मूव्ह होऊ शकता, किंवा तुम्हाला डेटा सायन्स समजू शकतं, आवडू शकतं. आपल्या आता दोन तर पायथॉनच्या बॅचेस झाल्या, म्हणजे त्याही बॅचेसला मुलांचे खूप छान रिस्पॉन्सेस मिळालेत. आता म्हणून आपण तिसरी बॅच स्टार्ट करतो आहे. तिसरी बॅच जी आपली आहे ती स्टार्ट होणार आहे 4 जानेवारीपासून. तर आता खूप मुलांना असा प्रश्न पडला असेल, मला तर डेटा सायन्स करायचं नाही आहे, मग मी पायथॉन करू का नको करू? असं काही नाही की ही बॅच जी आहे ती स्पेशल डेटा सायन्सचीच मुलांनी करायची आहे. तर ही बॅच जी आहे ती आता काही मुलं अशी असतात की आता मी BCSला ॲडमिशन घेतलं आहे, आता माझं BCS इव्हन संपत आलं आहे, किंवा मी फर्स्ट इयरला आहे, पण मला प्रोग्रामिंग लँग्वेजेस आवडत नाही, मला लॉजिकच कळत नाही. तुम्ही मॅडम प्रोग्राम खूप छान व्यवस्थित लिहिता, पण मला प्रोग्राम लिहायला दिलं की कळत नाही, असं खूप जणांचं होतं. का? कारण की बेस जो लॉजिकचा असतो तोच जर तुमचा पक्का झाला नसेल. नॉर्मली असं असतं की पहिलं वर्ष आहे, जाऊ दे, होऊ ना आपण पास, असं असतं. त्यामुळे खूप मुलांचं असं असतं की बेसिक जी कुठली पण लँग्वेज नॉर्मली अकॅडमिकला किंवा कधीही सी लँग्वेज तुमची बेसिक असते, पण तिथंच आपण टाईमपास केलेला असतो. सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाला काय आपण म्हणजे कसं तुम्ही किती सिरियसली घेतलेलं आहे. मग सेकंड इयरला आल्यानंतर किंवा थर्ड इयरला आल्यानंतर पण खूप जणं रिअलाइज होतं, अरे फर्स्ट इयरला करायला हवं होतं, पण त्यावर वेळ निघून गेली असती. परत मागे जाऊन बेसिक सी लँग्वेज करणं पॉसिबल नसतं. मग तुमच्यासाठी सेकंड अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही पायथॉन बॅच जॉईन करा. आणि पायथॉनमध्ये आपण असं नाही की तुम्हाला येतं आहे सगळं प्रोग्रामिंग लँग्वेज आणि चला आता डेटाबेसबरोबर कनेक्टिव्हिटी करूयात आपण,
असं काही होणार नाही. आपण अगदी सुरुवातीपासून तुम्हाला काहीही प्रोग्रामिंग लँग्वेज येत नाही आहे असं कन्सिडर करून आपण अगदी सुरुवातीपासून ते एंडपर्यंत डेटाबेस कनेक्टिव्हिटीपर्यंत आपण सगळं घेणार आहोत. हे ते लक्षात, म्हणजे ज्यांना डेटा सायन्समध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही बॅच यूजफुल आहे. जे नॉन प्रोग्रामिंग बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना डेटाबेस, त्यांना पायथॉनमध्ये करिअर करायचं, त्यांना डेटा सायन्समध्ये करिअर करायचं आहे, पण त्यांच्या मनात भीती आहे, मला जमेल की नाही, मी एवढी एक लाख दीड लाखच्या आसपास फी आहे. तुम्ही चौकशी करा, एक लाख दीड लाखाच्या आसपास फी आहे, पण त्यांच्या मनात भीती आहे, मी एवढे पैसे भरतो आहे पण मला हे जमणार आहे की नाही, मला तर प्रोग्रामिंग काहीच येत नाही. पण त्यांच्यासाठी पण ही अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही आधी इथे पायथॉन शिका, मग तुम्हाला अंदाज येईल आपल्याला आवडते का प्रोग्रामिंग. आवडत असेल तर मग पुढची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि तिसरी अपॉर्च्युनिटी कोणासाठी, जी मी आत्ता म्हटले की त्यांनी BCSला वगैरे ॲडमिशन घेतलं आहे, खूप इच्छा आहे मला लँग्वेज, जसे माझ्या मित्राला माझ्या मैत्रिणीला जसे इतके छान प्रोग्राम्स करता येतात ना, तसे मला पण यायला पाहिजेत असं खूप वाटतं, पण काय करणार, जमतच नाही आणि आत्ता मला करून थोडीच जमणार आहे हे मनात वाटत राहतं. त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला मी 100% गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही बॅच जॉईन केली जरी तुम्हाला काही प्रोग्रामिंगचा पी पण येत नसेल तरी ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्ही मला सांगाल की हो मॅडम आता जमतं आहे आम्हाला प्रोग्रामिंग, येतं आहे आम्हाला प्रोग्रामिंग. म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये मूव व्हायचं आहे आणि आता आपल्याला प्रोग्रामिंग यायला पाहिजे, ज्यांना असं आतून वाटतं आणि खूप मुलं असतात त्यांच्यासाठी पण ही बॅच ही एक अपॉर्च्युनिटीज आहे. मग तुम्ही डिसाईड करा. आणि असं नाही की मी फर्स्ट डेलाच, आता आपली ऑनलाईन बॅच चालू होणार आहे, तुम्ही आधी फीज द्यायची मला आणि त्याच्यानंतरच आपण तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड, असं काहीही नाही आहे. तुम्ही 10 दिवस आपले डेमो सेशन्स अटेंड करा आणि तुम्हाला वाटतं आहे हे मला ही बॅच जर मी जॉईन केली तर तुम्ही ज्या पर्पजसाठी जॉईन केली असेल, मला लँग्वेज प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्यासाठी, मला डेटा सायन्समध्ये मूव व्हायचं आहे म्हणून, ते मला कळतं आहे, समजतं आहे, मला आवडतं आहे, असं जेव्हा तुम्हाला वाटेल, 10 दिवस हा सफिशियंट पिरियड आहे. जर तुम्हाला वाटलं बा नाही 10 दिवस पण मला कमी पडत नाही, मला 15 दिवस डेमो पाहिजे, 15 दिवस डेमो घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही फी पे करा. कारण की आम्हाला असं वाटतं ना, त्यांना प्रोग्रामिंग येणं, तुम्हाला ते आवडणं हे महत्त्वाचं वाटतं. आता ज्यांना असं वाटतं आहे की आता आपल्याला पायथॉन लँग्वेज जॉईन करायची आहे, तर त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुमचे तिथे त्या लिंकवर क्लिक करा, तुमचे डिटेल्स फिल करा, किंवा तुम्ही मला डायरेक्ट, ज्यांच्याकडे माझे मोबाईल नंबर आहे त्यांनी मला डायरेक्ट जरी कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल. मी 100% श्युअरिटी देऊन सांगते, कारण की मला मुलांचे रिव्ह्यूज आहेत, काही मुलं म्हणतात असं वाटतं मॅडम संपली बॅच, म्हणजे मुलं बॅचला मिस करतायत की हां आपली संपली बॅच. नंतर नॉर्मली असं होतं की कशाला आता कधी एकदाच संपतं हे असं वाटतं, पण नाही, मुलांना ते आवडतं आहे. तसं तुम्हाला पण त्या लँग्वेजचा पार्ट व्हायचं असेल तर नक्की हा कोर्स जॉईन करा. हा कोर्स तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला 100% त्याचे रिझल्ट्स तुमचे तुम्हालाच कळतील की हां मला येतं आहे, जमतं आहे, हे मी खात्रीशीररित्या सांगते. भेटूयात मग आपण 4 जानेवारीला. बाय.